नमस्कार, मी निकिता वागदे. स्टार एपिक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे आणि बघूया आजचा स्टार सवार. एक नजर आजच्या हेडलाईन्स वर. रामटेक तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीत चिखल व कचऱ्याचे साम्राज्य. विदर्भ स्तरीय आंतरशालेय हॉलीबॉल स्पर्धेत कोंढाळी अजिंक्य. दिव्यांग शिबिरास उसळली दिव्यांगांची गर्दी. आता बातम्या सविस्तररित्या. रामटेक तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे शीतलवाडी येथे सुमारे 8 एकर परिसरात मुख्य मार्केट यार्ड आहे. या ठिकाणी भाजीपाला बाजार, धान्य बाजार चालवले जातात. भाजीपाला बाजारात दलालांना विशिष्ट जागा देण्यात आला असून त्यांनी त्यावर आवश्यकतेप्रमाणे शेड तयार केले आहे. आठवडाभरापूर्वी या भाजी बाजारात जाण्यासाठी अंतर्गत रस्त्यावर मुरुमऐवजी राख पसरवण्यात आली, त्यामुळे रस्त्यावर चिखल झालेला आहे. या आठवड्यात सोमवार व शुक्रवार वगळता अन्य 5 दिवस भाजीपाल्यांची आवक होते, मात्र रस्त्यावर चिखल निर्माण झाल्याने भाजीपाला घेऊन येणारी ही वाहने दलालांच्या शेड पर्यंत पोहोचू शकली नाहीत. परिणामी बाजार समितीच्या मुख्य सिमेंट रस्त्यावर दलालांना अस्थायी पालीचे शेड लावून आपली व्यवस्था करण्याची दुर्दैवी प्रसंग ओढावला गेला. ऑफिसच्या समोर जो कचऱ्याचा ढीग होता त्याला उचलून फेकलेला आहे आणि बाकीचं सर्व तसंच पडलेलं आहे. देखो ना कसा हो रहा है. अरे कुछ सुन नहीं रहे ऑफिस वाले, एक भी नहीं सुन रहे हो. अरे सभापति भी वही है और वो भी वो सभी पूरा स्टाफ वही है. वहां से आके यहाँ बैठो, फिर यहाँ से पानी आ रहा तो उधर जाओ, उधर से इधर आओ. ये सारी परेशानी हो रही है दलालों के पीछे. सब मनमानी चल रही है यहाँ पे, कोई किसी की सुनता नहीं. कितने साल से तो बैठ रहे हैं मगर कोई व्यवस्था नहीं है. किसको बोले जो भी आता बोलते हम क्या करेंगे. बाजार समिति से शेष नहीं मिलता बोलते ना, बाजार समिति से शेष नहीं मिलता. और कैसा कर्मचारी का पेमेंट नहीं निकलता तो क्या यहाँ पे बैठ के कोई मतलब नहीं होता. तुम कहीं भी लेके जाओ बोलते हैं बाजार समिति वाले, बोल रहे हैं तुम कहीं भी लेके जाओ, यहाँ तुम्हारे वजह से यहाँ पे हमको शेष नहीं मिलता, हमारे कर्मचारी का पेमेंट नहीं निकलता. क्या करना चाहिए हम लोगों ने. अगर नगर परिषद अगर जगह देती है तो हमें पूरा मार्केट बाजार समिति पूरा नगर परिषद के अंदर लाने की हम तैयारी रखते हैं. जाने रही है व्यापारी वो नजरायक लोग आ नहीं सकते. हमारे लोग बाजार में काश्तकार किसान लोगों का माल दुकान में ला नहीं सकते. कोई लेवाल उधर आने के लिए तैयार नहीं. कीचड़ है, पैर पैसरे है. हम धंधा करें तो कैसा करें. आपको बड़ा विचार आ गया, हमारा खरीदी का माल रहता है. हमारे को परेशानी चाहिए. आप बाजार समिति ना घर का ना घाट का इकडं का पाहिजे तिकडं पाहिजे अशी परिस्थिती झाली आमची ना घर का ना घाट का. बाजार समिती काही विचार करत नाही भाजी मंडीसाठी. भाजीच्या दलालाने कचरा दलाल भाजीच्या भाजी सरकार कचरा म्हणून फेकला. बाजार समितीने जे कामते इथं जे मार्केटमध्ये जे दुकान लावली आहे हे रस्त्यावर पूर्ण म्हणजे काम ते तमाशा लावला बाजार समितीनं पूर्ण टोटली. कारण की इथं ना सभापती आहेत आणि कोणतं सचिव येत नाही. हे विचारत नाही का कोणत्या बाजार समितीमध्ये जे दुकानं घेऊन बसले आहे त्यांना कोणती समस्या काय आहे कधी त्यांनी विचारलं नाही. यासाठी ते बाजार समिती याच्या जे कर्मचारी वर्ग सोडून बाकीचे जेवढे गण आहे हे सगळं त्याचे दृष्टिकोनातून हे लोक त्याचे आरोपी असं म्हणण्यात काही हरकत नाही. कोंढाळी येथील विद्या भारती अखिल भारतीय शिक्षण संस्थांनी संलग्नित विद्या भारती विदर्भ प्रांत व पश्चिम क्षेत्रीय क्रीडा संस्थानाच्या वतीने 27 ते 30 ऑगस्ट पर्यंत आयोजित आंतरशालेय खेलकूद स्पर्धेत लाखोटिया भूतडा CBSE हायस्कूल यांचे वयोगट 14 व 17 वर्षीय विद्यार्थ्यांच्या हॉलीबॉल स्पर्धेत भाग घेतला. या खेळाचे अंतिम सामन्यातील 14 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांच्या संघाने नागपूरचे भोसले मिलिटरी हायस्कूलला 25-15 व 25-9 ने नमवून अजिंक्यपद पटकावले. तर 17 वर्ष वयोगटातील स्पर्धेत नागपूरच्या RS मुंडले हायस्कूलचे खेळाडूंनी 25-15 व 25-11 ने पराभूत करून तिसरे स्थान पटकावले.
सावनेर कडमेश्वर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुनील केदार यांच्या संकल्पना व पुढाकाराने सावनेर तालुक्यातील 18 वर्षाखालील सर्वच व्याधीग्रस्त दिव्यांग मुला मुलीकरिता भव्य दिव्यांग शिबिराचे आयोजन दिनांक 31 ऑगस्ट रोजी राम गणेश गडकरी सभागृहात करण्यात आले होते. सदर शिबिरात दिव्यांगणाची एकच गर्दी उसडून सदर शिबिरात शासकीय रुग्णालय, इंदिरा गांधी रुग्णालय नागपूर तसेच नागपूर जिल्ह्यातील विविध व्याधी तज्ज्ञ चिकित्सकांनी आपली उपस्थिती दर्शवून दिव्यांगणाचा उपचार व योग्य मार्गदर्शन केले. तर समाज कल्याण विभाग नागपूरतर्फे प्रमाणपत्र व राज्य परिवहन मंडळ सावनेर यांनी दिव्यांग व्यक्तीला पासेस दिल्या. ते आरोग्य शिबिर आणि हे आरोग्य शिबिर मधलं फरक आहे लक्षात ठेवा. हे गर्दी खेचणारं आरोग्य शिबिर नाही. या आरोग्य शिबिर मध्ये मला गर्दी अपेक्षितच नाही. पण हे ग्रामीण भागाचा कार्यकर्ता नात्यानी जी माझ्या भावना मी माझ्या आमच्या अधिकाऱ्यांजवळ बोलून दाखवलं, मी आमचे तहसीलदार असो, बीडीओ असो, डोके मॅडम असो की पाटील मॅडम आमच्या सांगलीला जुळ हॉस्पिटल आहे, की ग्रामीण भागातली ही जी लहान मुलं आहे 1 ते 18 वया गटापर्यंत दुर्दैवाने यांच्या नशिबी समा अपंग होतो आलं तर त्यांचं जीवन हे कसं व्यतीत करत असतील हे जरा कुठेतरी बसून आपण कुठेतरी माहिती घेण्याचा स्वतःच्या मनाला विचारलं पाहिजे. याच्यातून ही कल्पना साधा आली. ग्रामीण भागामध्ये असलेली अर्थव्यवस्था तुटपुंजी, ग्रामीण भागामध्ये जे बाल्य वर्ग आहे त्यांच्यावर असलेला वेळ, ग्रामीण भागामध्ये या सगळ्या गोष्टींवर उपाययोजना करण्यासाठी व्यवस्था, ह्या सगळ्याचा विचार केला तर लक्षात येईल की काय भयानक परिस्थितीमध्ये ती मुलं आपले जीवन जगून आलेली आहे. एक उदाहरण द्यायचं म्हटलं म्हणजे एखादा समजा त्या ग्रामीण भागामध्ये एखादा मुलगा ज्याला बोलता येत नसेल नीट किंवा ज्याला चालता येत नसेल नीट, सकाळी उठल्यानंतर त्याला समजा तहान लागले असेल, त्याला भूक लागली असेल किंवा त्याला बाथरूमला जायचं असेल, त्याच्या आईला आणि त्या घरच्या लोकांना किती वेळ असेल आपल्या सगळ्याला माहिती त्या ठिकाणी, तर तो किती किती त्रासामध्ये विवंचनामध्ये राहत असेल हा विचार केला तरी या अंगावर काटे उभे होतील हे काही सांगायची गरज त्या ठिकाणी नाही. आणि म्हणून आम्ही ही विचार काढला की आरोग्य शिबिर करायचं आपल्याला, पण हा आरोग्य शिबिर करत असताना समाजाचा जे कटु सत्य आहे याच्यावर कर्तव्याचा भाग म्हणून आपण आपलं काहीतरी पार पाडू का, हा कल्पना घेऊन हा मांडलेलं त्या ठिकाणी शिबिर आहे. आम्ही आमच्या शासकीय यंत्रणेचा पूर्ण उपयोग जरूर करून घेतला. त्यांची मदत 100% आहेच, न्यायशाचा भाग नाही. प्रत्येक गावात या आशा वर्कर असो की प्रत्येक गावातला त्या ठिकाणी तलाठी असो की प्रत्येक गावातला ग्रामसेवक असो, या सगळ्यांना आम्ही यंत्रणेला काम लावलेलं आहे. आणि त्या प्रत्येक गावातले ती जी 18 वर्षाची खालची जी मुलं आहे तिथे आणावं, त्यांची आपण तपासणी करणार की मुलं आता पुढे येतील कोणी म्हटलं आता येतील हळूहळू मला माहिती आहे, कारण ही सगळी मुलं त्या गावातली गोळा करणे माझ्या पट्टस्वामी गावातच येत आहे. तर माझ्या सरपंच म्हटलं भाऊ आता अर्धे जमे झाले अर्धा जमा होऊन राहिले त्या ठिकाणी, ही सगळी जमा करणं, कारण ती जमा करताना त्यांच्या आई वडिलांची व्यवस्था त्यांची व्यवस्था आताच तुम्ही पाहत असेल की एक वडील आपल्या मुलाला घेऊन आला खांद्यावर टाकून हे पाहिल्यानंतर दृश्य आपल्याला नक्की आठवत असेल की आपण जे शिबिर घेतो त्याचं मूळ कारण त्या ठिकाणी काय. मी डेंटल कॉलेज जेल मॅडमचं मनापासून आभारी मानले की त्यांनी आपली व्हॅन इथे पाठवली. दुसरा जो मोठा प्रश्न जो आहे त्या विद्यार्थ्यासाठी तो म्हणजे मऊ तोंडाचा विकार. अधिक बातम्यांसाठी बघत राहा स्टार एपिक्स न्यूज स्टारचा वार.